हैदराबाद मधील महिला डॉक्टरला बलात्कारानंतर जाळून मारल्याच्या घटनेला काही दिवस लोटले असतानाच उन्नाव मध्ये एका सामूहिक बलात्कार पीडितेला पेट्रोल टाकून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण उन्नाव हादरलंय. पीडितेला तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 6 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आता योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पीडिता रायबरेलीला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी बैसवारा बिहार रेल्वे स्थानकात जात असताना ही घटना घडलीय. गौरा फाट्यावर गावातील हरिश्चंद्र त्रिवेदी, किशोर शुभम, शिवम, उमेश यांनी पीडितेला घेरलं आणि तिच्या डोक्यावर काठी आणि गळ्यावर चाकू नवार केले. दरम्यान चक्कर आल्यानं पीडिता खाली कोसळली. त्यानंतर या 6 जणांनी तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले अशी माहिती पीडितेनं दिली. पीडितेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास रायबरेली पोलिसांनी केला होता. या प्रकरणाचे हे आरोपी जामिनावर सुटले होते. दरम्यान देश हादरवून टाकणाऱ्या हैदराबाद आणि उन्नाव प्रकरणावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. स्त्रियांवरील अत्याचार ही निश्चित गंभीर समस्या आहे आणि हैदराबाद येथील झालेलं प्रकरण हे अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ गुन्हा आहे. कारण ज्या पद्धतीने तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले आणि नंतर तिचं प्रेत जाळून टाकण्यात आलं, माझ्या मते हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. कायद्याच्या कठोर शिक्षेचा उद्देश फक्त गुन्हेगाराला शिक्षा नाही, तर समाजात एक चांगला संदेश जावा की तशा प्रकारची हीन कृत्य करण्याची प्रवृत्ती कोणामध्ये येऊ नये याकरता असतो. परंतु दुर्दैवाने अशा कठोर शिक्षेचा उद्देश आज सफल होताना आपल्याला दिसत नाही. कारण असं आहे की अशा कठोर शिक्षेची अंमलबजावणी होण्यासाठी बरेच वर्ष लागतात आणि त्यामुळे हा उद्देश सफल होत नाही, समाज मनात त्याचा परिणाम होत नाही.